नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नाशिक फिन चॅनलवरती आपले पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या स्पॉटवरती स्पॉट बघू शकता. तर ह्या स्पॉटवरती आपण खेळणार आहोत. तर मित्रांनो, आपला सेटअप आहे, रॉड आहे प्रेडेटर कापारलांग कंपनीचा. मित्रांनो, प्रेडेटर 8 फीट आणि आपला ब्रेड लाईन आहे. मित्रांनो, ब्रेड लाईन आहे. मित्रांनो, लीडर कंपनीची 4x 30 mm आणि मित्रांनो आपली रील आहे येलो कंपनीची SG 5000 सीरीजची आणि आपला फ्रॉग मेड इन चायना आहे. मित्रांनो, फ्रॉग 12 ग्रॅमचा आहे. मित्रांनो बघू शकता, 12 ग्रॅमचा आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मरळ फिशिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर वॉचिंग करते राहा मित्रांनो. मित्रांनो बघू शकता, 1.5 किलोचा आपल्याला मरळ मासा लागलेला आहे. मित्रांनो डोळ्यामध्ये झालेलं आहे गळ. मित्रांनो कमीत कमी 3 किलोचा आहे. मित्रांनो जबरदस्त मास्टर, मित्र मास्टर
बेकार खतरनाक मित्रांनो, मित्रांनो पहिल्यांदा पकडला खतरनाक मासा बघू शकता तुम्ही. बापरे काय मासा आहे, बापरे खतरनाक मित्रांनो. बापरे मित्रांनो बघू शकता तुम्हाला माझी, बापरे खतरनाक मित्रांनो मासा आहे जबरदस्त. मित्रांनो ह्या प्लेटमधला आपला हा दुसरा मासा आहे आणि जम्बो साईज कमीत कमी मित्रांनो 3 ते 3.5 किलोच्या आसपास असेल मासा मित्रांनो. जबरदस्त मासा आहे मित्रांनो, तर बघूया काढण्याचे प्रयत्न. गळ कसा काढायचा मित्रांनो, आता आपण लीप क्रीपर आणि स्पिलरसुद्धा आणलेला नाही. आपल्याला वाटत होतं मित्रांनो की मासा लागणार नाही कारण पाऊस होता मित्रांनो, पण मात्र 1/2 किलोचा इथं 1/4 किलोचा लागला आणि नंतर जवळजवळ 3 किलोचा लागला. जबरदस्त साईज मित्रांनो बघू शकता. खतरनाक साईज मित्रांनो, गळ एवढा फसलेला आहे मित्र. रात्री मित्रांनो गळ कसं काढायचं मित्रांनो, अरे बापरे. मित्रांनो गळ काढण्याचा व्हिडिओ नाही टाकू शकत, काडक्या नावी लागेल, आपल्याला काडकी साईन काढावं लागेल, नाहीतर आपल्या बोठामध्ये गळ घुसू शकतो मित्रांनो. तर काडकी शोधतो मित्रांनो, व्हिडिओ इथंच मित्र थांबवतो.